हेलो एवरीवन, लास्ट क्लास मध्ये आपण हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉलेज सुरू केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण भरपूरशा गोष्टी, भरपूरसे रायटर्स आणि नॉवेल्सची सुरुवात कशी झाली, काय झाली, आपण हे सगळं बघितलं. आणि तत्पूर्वी नॉवेल्स यायच्या आधी काय सीन होता हे आपण सुद्धा बघितलं. आणि हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये त्याच्या आधी कसे काय पिरियडिकल्स यायचे किंवा मग पेपरमध्ये छापल्या जायचं, कसे 1610 टेल ऑफ जेंजी वगैरे आपण बघितले, आणि गुलिवर ट्रॅव्हलपासून तर धीरे धीरे सगळ्या नॉवेल्सच्या बाबतीत आपण चर्चा करत करत आता आपण या आजच्या क्लासमध्ये इंडियन सिनारिओ जो आहे, त्याआधी आपल्या इथे 2-3 नावं राहून गेले, ज्यातले एक मार्गरेट ॲटवूड नावाचं एक नाव आहे जे तुम्हाला फार जास्त आवश्यक आहे सध्याच्या परिस्थितीत, किंवा टोनी मॉरिसन आहे, त्या फेमिनिस्ट नॉवेलिस्ट आहेत. फेमिनिस्ट नॉवेलिस्ट म्हणजे स्त्रियांचे मुद्दे पुढे मांडण्याच्या बाबतीत त्यांचा जास्त खंड आहे. आणि यांनी त्याच्यामध्ये सुद्धा भरपूरसे नॉवेल्स लिहिले आहेत. मार्गरेट ॲटवूड हँडमेड हे एक डिस्टोपियन नॉवेल आहे. तर ह्या सगळ्या नंतर आपण इंडियन सिनारिओ कडे बघू. इंडियन भारतामध्ये कसं काय सुरू झालं, तर राजामोहन वाईफ हे भक्तिमचंद्र चट्टोपाध्यायाने लिहिलेलं, सिरियलाइज केलेलं पहिलं नॉवेल होतं. इंडियन फील्ड नावाचं एक जे ते पेपर होतं त्याच्यामध्ये द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन. द पीरियड आफ्टर दिस that is marked by few more novels written by the Indian writers. These novels bore either nationalistic virtues or social issues as their main framework. त्याच्यानंतर मुल्कराज आनंद आहे, आर के नारायण आहे, किंवा राजा राव आहे, वेर द मेजर ट्रायव प्रिवेल्ड इन द पीरियड आफ्टर दॅट. आता राजा यांच्यानंतर मुल्कराज आनंद, आर के नारायण आणि राजा राव यांना तिघांना मुख्य खांब समजलं जातं. या तिघांनी मिळूनच नॉवेलला जे उचललेलं आहे, किंवा नॉवेल हा जो जॉनर आहे, त्या जॉनरला जो त्यांनी स्ट्रॉंग साईड दिली, आणि त्याच्यामुळे मुल्कराज आनंदचे नॉवेल असो, आर के नारायणचे असो, किंवा राजाराव असो, इंडिपेंडन्सच्या आधी आणि नंतर यांच्या नॉवेल्समध्ये त्या काळातले ते सोशल प्रॉब्लेम्स त्याच्यात खूप जबरदस्त मांडून टाकलेले आहे. उदाहरणार्थ अनटचेबल जे आहे, अनटचेबिलिटी जी आहे किंवा अस्पृश्यता, ते इतकं सुंदर अनटचेबल नावाच्या नॉवेलमध्ये टाकलं आहे. आर के नारायणचे तर तुम्हाला मालती डिटेल्स वगैरे तर माहितीच आहे. आणि या लोकांनी स्वतःचं एक जग निर्माण केलं होतं या तिन्ही नॉवेलिस्टने. नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, आता त्याच्यानंतर मग यांनी एकदम लांब जंप घेतली आजच्या काळामध्ये. अनिता देसाई, नारायण नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल थ्रू देअर वर्क. आता मनोहर मालगावकरचे बेंडिंग गँगेस असो, किंवा मग नयनतारा सहगलचे पॉलिटिकल नॉवेल्स असो, पॉलिटिकल बेस्ड असायचे, अरुण जोशीचे नॉवेल्स असो, किंवा अनिता देसाईचे असाव, ती आतली घुसमट किंवा मग ती राजकीय त्यांचे मतं ते कुठल्याही एका पात्राच्या मार्फत, प्रोटॅगनिस्ट आपण ज्याला म्हणत असतो, तर प्रोटॅगनिस्टच्या मार्फत ते मांडायच्या. आणि त्या काळामध्ये असलेल्या जे काही समस्या असायच्या, त्या समस्याला कहाणीमार्फत मांडून तो माणसाला समजवून घेणे हे काम खूप सुंदर पद्धतीने या सगळ्या नॉवेलिस्ट लोकांनी केलेला. नंतर आजच्या काळामध्ये अमिताभ घोष, विक्रम सेठ, उपम चॅटर्जी या मिलिओरेटेड द इंडियन नॉवेल इन इंग्लिश बाय न्यू फीचर्स. आता यांचे जे नावं घेतले, अमिताभ घोष वगैरे, सी ऑफ पॉपीज वगैरे जे असे यांची जे नॉवेल्स आहेत, किंवा विक्रम सेठ यांनी नवीन ब्लेंड आणले. रिसेंट इयर्स आर विटनेस अ डार्लिंग परफॉर्मन्स बाय इंडियन नॉवेल्स लाईक सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती राय, किरण देसाई, किरण नागरकर. सलमान रश्दीचे जरी आपण म्हणतो इंडियन, ही इज नॉट इंडियन ना, ही इज येणार आहे. अँड त्यांचे तर खूप जबरदस्त नॉवेल आहे की त्यांच्यावर फतवा जारी करण्यात आला होता, किंवा सलमान रश्दीला
जिथे सापडेल त्याला तिथे मारून टाका. त्याचा मुंक जरी तुम्ही कोणी घेऊन आले तरी त्याला इतका प्राईज मिळेल वगैरे वगैरे. कारण की एका विशिष्ट धर्माच्या विरोधात म्हणा किंवा मग एका विशिष्ट धर्माच्या देवाच्या बाबतीत त्यांनी त्यांच्या नॉवेलमध्ये काहीतरी विचित्रच लिहिलं असं त्यांना वाटते. आणि त्याच्यामुळे त्यांना इराणसारख्या देशात, इराकसारख्या देशात किंवा मुस्लिम बहुल देशामध्ये त्यांना परवानगी नाही. अजूनही ते भरपूर म्हणजे अंडरग्राऊंड असल्यासारखे पण होते. अरविंद अडिगाचा व्हाईट टायगर म्हणून जी नॉवेल आहे ती जर तुम्ही वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की माणसाच्या डोक्यातच इतके असे विचार कसे काय येऊ शकतात याच्या वेळेस. आणि माणसाचा डोक्याचा अभ्यास या लेखकांना इतका जबरदस्त आहे सायकोलॉजिकली. आणि आपल्याला लोक समजायला लागतात. अरुंधती रॉय असतात किंवा किरण देसाई असतो. अरुंधती रॉय तर खूप बोल्ड लेखिका आहे. किरण देसाई असं किरण नगरकर असतो. द ट्रेडिशन ऑफ इंडिया, द ट्रेडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल हॅज अंडरगोन अ वायटल चेंज सिन्स इट्स बर्थ अँड इट हॅज अनडाऊटेडली व्हेरी ब्राईट फ्युचर. आता आजच्या तारखेला जर तुम्ही बघाल तर आजचे नॉवेल जे आहेत ते खूप जबरदस्त आहेत. अजून येथे या याच्यात जर नाव घ्यायचं म्हटलं तर आणखी मोठं लिस्ट निघेल. उदाहरणार्थ चेतन भगत, मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला सांगितलं की चेतन भगतचा जो नॉवेल आहे त्या नॉवेलचं नाव आहे 3.5.1 तर त्याच्यावर 5.something. तर त्या नॉवेलला तुम्हाला 3 इडियट्स म्हणून तुम्ही ओळखता. नंतर 2 स्टेट्स तशा तसंच घेतलेला आहे. हाफ गर्लफ्रेंड तशा तसंच घेतलेला आहे. तुम्ही सिनेमे म्हणून ते डोक्यावर खूप उचललेले आहेत कारण की ते लिहिलेलंच इतके जबरदस्त आहे. नंतर काही नॉवेल्स असे आहेत की ते घाबरवून टाकतात. उदाहरणार्थ हा मंजुला पद्मनाभन नावाची एक लेखिका आहे, तिने लिहिलेलं एस्केप नावाचं नॉवेल आहे. ते जर वाचलं तर माणसाला जरा भीती वाटते की भविष्य असंही होऊ शकते. ते इंडियन्स आर नो वे बॅक रायटिंग सच नॉवेल्स. आणि भरपूरशा नॉवेल्सला बुकर प्राईजसुद्धा मिळालेला, सर्वोच्च प्राईज असते नॉवेलला, ते सुद्धा मिळालेले आहे. आता नॉवेला काय आहे? नॉवेला द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इंडियन वर्ड नॉवेली, इटालियन वर्ड नॉवेली, इज अ टाईप ऑफ प्रोज फंक्शन विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरी. म्हणजे ना धड ते शॉर्ट स्टोरी आहे ना धड नॉवेल. नॉवेल म्हणजे शॉर्ट स्टोरीचा मोठा भाऊ, ठीक आहे. परंतु हा मधवा धरला तरी चालेल शॉर्ट स्टोरीला. तर इट इज वेल स्ट्रक्चर्ड येट शॉर्ट नॅरेटिव्ह ऑफ अन सटायरिक ऑर रिअलिस्टिक इन टोन. सटायरिक म्हणजे उपहासात्मक आणि रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट ऑर इश्यूज वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स अँड टेक प्लेस ॲट अ सिंगल ट्रेडिशन. दोनच एक किंवा दोन कॅरेक्टर असतात आणि सिंगल ट्रेडिशन म्हणजे कुठल्याही एकाच गोष्टीला घेऊन चालतात किंवा एकाच जागेवर चालत असतात, जास्त फापट पसारा नाही. सम ऑफ द नॉवेल्स, फेमस नॉवेल्स इन इंग्लिश आर द हार्ट ऑफ डार्कनेस, नंतर मग बाय जोसेफ कॉर्नर, नंतर द टर्न ऑफ द स्क्रीवी बाय हेनरी जेम्स, बिली बड आणि डेथ इन वेनिस, सी द डे अँड पर्ल बाय जॉन स्टीनबर्ग. असे भरपूरसे छोटे छोटे नॉवेल्स त्याने लिहिलेले आहेत. त्यांनी सुद्धा आपला प्रभाव जगावर टाकलेला आहे. तुम्हाला एक नॉवेल सांगेल, वी WEV, हा जे रशियन नॉवेलिस्ट आहे त्याचं नाव आहे इग्विन झॅमवँटिन. यांनी जे लिहिलेले नॉवेल आहे या नॉवेलने रशिया पूर्ण हलवून टाकला होता. त्याच्यानंतर जॉर्ज ऑर्वेलचं आपल्या इथून नाव नाही आलं. त्यांचं नाव जर आपण घेतलं तर ॲनिमल फार्म, हे इतकं जबरदस्त नॉवेल आहे, जर कधी तुम्हाला वाचायला मिळालं तर वाचा. आणि ते कोणीही काळात वाचलं तरी असं वाटतं की हे ती सगळी गोष्ट अजूनही आपल्यासोबत सुरूच आहे. तर नॉवेल वाचत असताना फर्स्ट ऑफ ऑल यू नीड पेशन्स अँड दी अदर थिंग इज दॅट यू ऑल्सो नीड टू हॅव सम ऑर दी अदर टाईप ऑफ इन्साईट. एकूण एक शब्द वाचता आला पाहिजे, तो शब्द समजला पाहिजे. आणि तुम्ही मला नेहमी विचारता का सर इंग्लिश कशी सुधारायची, हाऊ टू इम्प्रूव्ह अवर इंग्लिश अँड ऑल. सो इफ यू रीड द नॉवेल्स ऑटोमॅटिकली युअर वोकॅबलरी विल इन्क्रीज अँड वन्स युअर वोकॅबलरी स्टार्ट इन्क्रीजिंग यू विल यूज देम इन युअर लँग्वेज अँड दॅट विल डेफिनेटली हेल्प यू आउट इन डेव्हलपिंग युअर लँग्वेज.
आता इथे एलिमेंट्स ऑफ नॉवेल मध्ये देर आर सिक्स एलिमेंट्स ऑफ नॉवेल और नॉवेला, ऑल दीज फैक्टर्स मे बी रिलेटेड टू वन अदर इन वन और वर्क बाय एन ऑथर. पहिले येते थीम. थीम इज द सेंट्रल आयडिया. आता हे तर आपल्याला, आपण मागे शिकलो तर ड्रामामध्ये सुद्धा तेच आहे थीम. नंतर प्लॉट. प्लॉट इज इसेन्शियली, सॉरी थीम पूर्ण समजवूनच सांगून देतो की थीम इज द सेंट्रल आयडिया, म्हणजे मुख्य आयडिया जी काही आहे विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन नक्शल. म्हणजे 2 मिनिटात सांगता आली पाहिजे काय झालं रे, काही नाही ऍक्सिडेंट झाला, एवढंच सांगता थीम आहे. ऍक्सिडेंट झाला, कोणाचा झाला, कुठं झाला, कोण कुठून येत होतो, काय झालं, कुठून कसं झाला, हे झाला प्लॉट. ठीक आहे, मग हे एक्झाम्पल सांगत असताना सांगेल, इट इज थिओरॉटिकल स्टेटमेंट ऑफ द ट्रुथ विच द रायटर हॅज पुट फोर टू द नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स इन अ स्टोरी अँड कॅरेक्टर्स ऍक्टिंग इन अ पर्टिक्युलर सेटिंग. कोणत्या तरी पर्टिक्युलर सेटिंगमध्ये हे कॅरेक्टर सगळे ऍक्टिंग करून झालेले आहे. प्लॉट इज इशियन्सली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट दॅट मेक अप द थीम. म्हणजे उजवीकडून गाडी आली, कार आली, डावीकडून टू व्हीलर आली, हे जे सगळं डिटेल सांगितलं जातं याला म्हणतो आपण प्लॉट. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर. इंटरनल म्हणजे डोक्याच्या, कॅरेक्टरच्या डोक्याच्या आतलं, किंवा मग एक्सटर्नल विथ अदर कॅरेक्टर, म्हणजे दुसरा कॅरेक्टरची त्याचं भांडण. प्लॉट मे बी सिंपल और कॉम्प्लेक्स और इंटरव्यूइंग और मे बी सबप्लॉट. म्हणजे डिपेंड करते की लेखकाने कसा लिहिले, सिंपलही राहू शकतो किंवा मग सेपरेटही राहू शकतो. नंतर कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे पात्र. कॅरेक्टर, कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट टेक प्लेस बिकॉज ऑफ द क्रिएशन बिहेवियर ऑफ सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर. आता कॅरेक्टरवरच सगळे डिपेंड करत, जसे जसे पात्र तुम्ही हे कराल तसे तसे. उदाहरणार्थ आता तुम्ही पहा, तुम्हाला सध्याच मी जर तुम्हाला सांगेल की एक दाढीवाला डॉक्टर, तो खूप प्रेम करतो एकीवर आणि तो खूपच जास्त फेमस झाला, त्यानं बुलेट चालवली, ते साऱ्यानं बुलेटा घेतल्या, आणि हा डॉक्टर असा होता की नेहमी सिगरेट पीत राहता वगैरे वगैरे, आणि इतकं प्रेम करायचा किंवा मग त्याचे गाणे गिणे, असं म्हटल्याबरोबर तुम्ही मला एकच ना, आज जर आता आपण जर वर्गी वर्गात असतो तर मला इतकंही बोलायचं काम नसतं. पण नाव तुम्हाला माहिती आहे कबीर सिंग, हे कॅरेक्टर बनवलेलं आहे, तो प्रोटॅगोनिस्ट आहे. आणि तो जो प्रोटॅगोनिस्ट आहे तो तुमच्या डोक्यात मनात बसला का, कारण की तो चांगला बनवला गेला आणि त्याला चांगला ऍक्ट केला गेला. पण इथे ऍक्टिंग करायचं काम नाही, तो वाचताना तितका डोक्यात फिटून जातो की आपला कबीर सिंग कदाचित वेगळा राहिला असता. आता हा शाहिद कपूर आहे, तर कदाचित आपण दुसरा कोणता कबीर सिंग बसवला असता, शाहिद कपूरच्या जागी अभिषेक बसवला असता किंवा आणखी कोणी बसवला. परंतु ते डेपिक्शन जसं जसं राहते तसं तसं आपल्याला ते माहीत पडत. डेपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू डीप वर्डली हायली डिटेल्ड वर्बल स्केच. शब्द शब्दाने तो घडवलेला असतो असा. म्हणजे कॅरेक्टर बनवणंही हे लेखकाची कला असते. आपण जसं पेंटर पेंटनी चित्र बनवतो, लेखक शब्दांनी चित्र बनवतो. आणि जेव्हा जेव्हा आपण त्याच्या शब्दांचा वापर करून आपलं चित्र आपल्या डोक्यात रंगवत असतं, तेव्हा आपल्या कल्पनेला वाव मिळतो. आणि हीच खरी गंमत नॉवेलची. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर हॅव बीन डिस्क्राइब्ड इन एव्हरी आस्पेक्ट बाय द रायटर. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. छोटे छोटे कॅरेक्टर त्यांना जास्त महत्त्व नाही, पण जो मेन कॅरेक्टर आहे त्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. द रीडर फॉलोज द ॲक्शन्स ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू द नॉवेल. दिस कॅरेक्टर इज रेफर्ड ॲज द प्रोटॅगनिस्ट. प्रोटॅगनिस्ट मीन्स द मेन कॅरेक्टर. इज इन कॉन्फ्लिक्ट विथ द कॅरेक्टर ऑर एंटिटी ऑर अ फोर्स इंटरनल ऑर एक्सटर्नल विच इज नोन ॲज द अँटॅगोनिस्ट. प्रोटॅगनिस्ट म्हणजे हिरो, अँटॅगोनिस्ट म्हणजे विलन. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण आलेलो आहे, त्याच्या पुढचं आपण येत्या व्हिडिओमध्ये बघणार. परंतु नॉवेल्स काय असतात, कशा असतात, हे तुम्हाला जसं शिकवलं मागचे तसं तुम्हाला आता वाचून घ्या. आपण याच्यावर एक MCQ टेस्ट घेणार आहे ऑनलाईन, तर त्या ऑनलाईन टेस्टसाठी सुद्धा तुम्ही तयार आहात. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढे बघू. थँक्यू व्हेरी मच.